चा सामना रंगतोय तो पण दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. एक आहे मोंडगावचा जो यजमान संघ आहे बैराई पॅकर्स मोंड, आणि दुसरा संघ असेल तो देवगड तालुक्यातील बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये जो सेमीफायनलमध्ये संघ असतो तो संघ इडीए पॅकर्स मुंबई. आणि या संघासाठी देखील भरपूर आशीर्वाद पाठीशी आहेत, भरपूर लोकांचा सपोर्ट आहे, गावाचा सपोर्ट आहे, मोंड गावाला देखील गावाचा सपोर्ट आहे, चांगला सपोर्ट आहे. आता मात्र या ठिकाणी प्रतीक, ज्या प्रतीकने मगाशी माघार घेतली होती तो प्रतीक मात्र आता या ठिकाणी नवीन चेंडूवरती, नवीन चेंडूवरती कशी गोलंदाजी करत होती पाहायचंय. आता मात्र स्ट्राईक वरती आहे नंदन, नॉन स्ट्राईकला आहे तो संकेत कदम. फिर एक बार तिसरी मॅच और वही हसर करते हुए नंदन. म्हणजे नंदनने ठरवण्यात आलंय की मी मॅच असो कुठली देखील, कुठलीही असो, मॅच सेमीफायनल असो किंवा साखळी सामना असो, मी प्रत्येक चेंडू मध्ये सहा धावा मारणार आणि ते काव कॉर्नरलाच मारणार. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी काव कॉर्नर षटकार मारलाय. चांगली सुरुवात करतोय, पहिल्याच चेंडू मध्ये सहा धावा मारतोय, संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या सहा ने खोलतोय, संघाची धावसंख्या होते बिनबाद सहा. असावं बघा, आता मात्र या ठिकाणी वारा आहे, वारा आहे म्हटल्यानंतर आपल्याला बॅटिंग केली पाहिजे असे निर्णय हे मित्रांनो अनुभवातून मिळतं. हे अनुभवाचं क्रिकेट आहे. मगाशी त्यांनी फिल्डिंग घेतली होती, आता मात्र या ठिकाणी बॅटिंग घेत आहेत. पुढचा चेंडू प्रतीक याचा, आता मात्र सुंदर चेंडू परंतु पूल केलाय लेग साईडला. आता मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय, एक धावा, दोन धावांपासून रोखतायत या ठिकाणी, एकच धाव निघते. उत्कृष्ट फेकी यांच्या हातामध्ये, जेवढीच फेकी उत्कृष्ट होती ना प्रणय दादा तेवढाच उत्कृष्ट समालोचन सुद्धा आपलं होतं याची पोच पावती. आता जे सूरज हमले तुम्ही आम्ही सर्वच मिस करतोय सकाळपासून, त्या सूरज हमलेंचा कॉल आला होता आणि मला सांगतायत की प्रणय सर आणि प्रकाश सर तुम्ही खरंच सुंदर असं समालोचन करताय, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने रंगत वाढली या स्पर्धेची. आणि त्या रंगतीमध्येच नंदन आणि संकेत मैदानामध्ये धुमाकूळ घालताना थोडस सर विश्लेषण करायला गेलं ना तर मोंडच्या ह्या संघाच्या कर्णधाराने एक लाजबाब चांगला निर्णय घेतला म्हणावा लागेल, कारण दोन सामने पाहिले तर इडीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, गोलंदाजी स्वीकारली होती आणि त्यानंतर मात्र प्रथमच टेस्टिंगला उतरवतायत इडीए संघाला, प्रथम फलंदाजी करून किती धावा करताय हे पाहण्याची संधी दिली. कारण नक्कीच बॅटिंग कशी असावी, सुंदर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. मात्र याच्या आधी या चेंडूवरती लॉंग ऑनला जो फटका मारला तो खनखनीत सहा धावांसाठी होता, आत्ता मात्र या ठिकाणी सन्मान दिल्यानंतर देखील दोन धावा निघतायत. रनिंग बिटवीन द विकेट जरी नंदनची जरी कमी असली तरी मात्र नंदनला पळवण्याचं सामर्थ्य संकेतमध्ये आहे. या दोन धावाने संघाची धावसंख्या होती 15, एक सुस्थितीमध्ये संघाला नेऊन सोडतायत. थोडीशी या ठिकाणी धूळ या ठिकाणी वाऱ्याबरोबर निघत असते. पुढचा चेंडू प्रतीक याचा, आता मात्र थोडासा खाली बसलेला चेंडू, प्रतीकडे अनुभव आहे, प्रतीकडे अनुभव आहे. जो कॉलेजचा खेळाडू, ज्या कॉलेजमधून मी खेळून बाहेर पडलोय त्याच कॉलेजचा हा देखील प्रतीक खेळाडू, परंतु कॉलेज करून बाहेर निघाल्यानंतर देखील भरपूर क्रिकेट. मात्र संकेतकडे पण कमी वेळेमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं सामर्थ्य आहे, चांगलं क्रिकेट दाखवायचं सामर्थ्य आहे. आता मात्र या ठिकाणी करावं लागेल, या ठिकाणी बनवावे लागतील, या ठिकाणी बनवून शॉट खेळावे लागतील. या निर्धाव चेंडू नंतर ओव्हरची समाप्ती होते, ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या होते 15. आता मात्र कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न चांगला झालाय, कारण मगासपासून कमीत कमी 21 ते 22 धावा या रोखण्या या केल्यात या संघाने आणि सलामीची जोडी सेम जोडी. आता मात्र या ठिकाणी येतोय सिद्धू, काय सांगाल सर? सर कुठेतरी पुन्हा एकदा मी मात्र पुन्हा एकदा त्याच रणनीतीवरती बोलण्याचा प्रयत्न करेन की इथे मात्र इडीए संघाने मला वाटतं थोडीशी रणनीती बदलण्याची गरज होती, कारण जर बघितलं गेलं
तर संकेतने आज ही जी हवा सुटलेली नसती ना सर तर ह्या मागाच्या दोन ते तिन्ही चेंडूंना लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला असता आणि मोठमोठे षटकार सुद्धा ठोकले असते. परंतु संकेत काय करत होता, हवा ज्या दिशेने सुटली आहे त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय उजव्या बाजूला आणि वारंवार बीट होत होता. इथे मात्र जर तुम्ही तुमच्याकडे खेळाडू आहेत, उमेश सारखा खेळाडू आहे, केदार सारखा खेळाडू आहे असं असताना जर उजव्या त्या खेळाडूला इथे पाठवण्याची गरज होती. ही मात्र लक्षणं चांगल्या बॉलरची आहेत, चांगल्या खेळा बॅट्समनला चांगल्या बॅट्समनला रीड करून त्याला नक्की कसा बॉल टाकावा, त्याला कुठल्या टप्प्यावरती आपण थांबवावं. मात्र नंदनला थांबवणं सोपं नाही, ते नंदनला थांबवणं सोपं नाही. ही मात्र कस असेल सिद्धू याचा पुढचा चेंडू. निश्चितच सिद्धू काय करतोय सर, सर सिद्धूची गोलंदाजीचा पृथक्करण सकाळपासून पाहिलं ना तर एक टप्पा पकडलाय त्यांनी, जो ज्या टप्प्यासाठी तो नावाजलेला हा गोलंदाज आहे आतापर्यंत त्याच टप्प्यावरती गोलंदाज करताना. दरम्यान हा मात्र उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू काय खणखणी षटकार येतोय नंदनच्या बॅट मधून. आता मात्र या ठिकाणी काऊ कानरला जोरदार वाऱ्याचा आसरा घेत खणखणीत षटकार डीजे. या ठिकाणी एक चेंडू खाली बसला, मात्र पुढचा चेंडू थोडासा वरती राहिला कणकणी षटकार. आता मात्र या ठिकाणी थोडासा पुश करतोय, पुश करून चेंडू निघतोय, मात्र दोन धावांपासून काही रोखू शकत नाही. आता मात्र या ठिकाणी नंदन कॉल करतोय, जो नंदन या ठिकाणी नेहमी समाधानी राहतो एक रन होती त्या नंदनने आता कॉल केलाय, नाही मला ही वर पूर्ण खेळायची आहे कारण राईट हँड बॅट्समन तिकडे असणं महत्वाचं आहे. आता मात्र नंदन मॅच स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा प्रयत्न करतोय आणि घेतोय देखील. कोण म्हणेल सर नंदनचं 35 वर्षामध्ये पुनरागमन आहे, काय म्हणाल या खेळाडू बद्दल एवढ्या वयामध्ये, ह्या वयामध्ये सुद्धा फिटनेस ठेवणं अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट करणं खरोखरच खूप कठीण काम आहे आणि हे खेळाच्या बद्दल समर्पण आहे. आणि या खेळाबद्दलचं समर्पण तुम्ही केव्हा करू शकता, ज्यावेळी तुमच्या रक्तामध्ये क्रिकेट लपलेलं आहे, तुमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये क्रिकेट दडलेलं आहे, त्यावेळी अशा प्रकारचं तुम्ही ह्या वयामध्ये सुद्धा खेळ मैदानामध्ये खेळू शकता. आणि हेच दाखवून देताना नंदन, हेच दाखवून आदर्श ठेवताना नंदन दिसतोय येणाऱ्या प्रत्येक पिढीला, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला की तुम्ही वयाच्या 40 असताना मध्ये सुद्धा जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल ना तर तुम्हाला गरज आहे ती फिटनेसची. नक्की नक्कीच फिटनेस काय असेल तर मित्रांनो तुम्ही विराट कोहलीकडे पहा. विराट कोहली या संघामध्ये देखील देवगडचा विराट कोहली आहे, त्याच्याकडे जरी पाहिलात तरी तुम्हाला माहिती पडेल की नक्की फिटनेस काय. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्ण संघ हा फिटनेसचा बादशाह आहे. फिटनेस म्हणजे फिटनेस नुसता फिटनेस म्हणून चालत नाही, फिटनेस असल्यानंतर या ठिकाणी प्रदर्शन पण पाहिजे. प्रदर्शन जर केला तरच तुम्हाला या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकण्याची शक्ती मिळते. मात्र सिद्धू थोडासा मागणा ठरतोय इतर मॅचच्या पेक्षा, आता मात्र थोडासा मागणा ठरतोय. आता मात्र या ठिकाणी एज घेऊन निघतोय परंतु थोडेसे विकेट किपर बीट होत आहेत. इथे पुन्हा पुन्हा मना केली आहे नंदनने, कारण नंदनला माहिती आहे मला स्ट्राईक वरती राहणं किती गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी इथे मात्र संकेतला वारंवार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करावा लागतोय, कारण हवेची दिशा आणि सुटलेला हा वेगवान वारा, त्यामुळे कुठेतरी मला वाटतं ह्या सामन्यामध्ये संकेतला जर थांबवलं असतं तर खूप सामन्याचा अजूनही धावसंख्या वाढली असते असं मला तरी वाटतं वैयक्तिक. परंतु इथे क्रिकेट आहे आणि प्रत्येक संघाची प्रत्येक संघाच्या कर्णधाराची वेगवेगळी रणनीती त्यांनी ठरलेली असते आणि त्याप्रमाणे त्यांचं क्रिकेट चालू असतं. दरम्यान आपण सामन्याकडे वळूया. हा येतोय, हा येतोय बॅट मध्ये लागता क्षणी माहित पडलं होतं की हा चेंडू कुठे जाऊन पडणार आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चेंडू जातोय स्टँड मध्ये. षटकार आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या होत्या सिद्धूने, मात्र शेवटच्या चेंडू मध्ये 6 धावा देऊन त्याला 14 मध्ये परावर्तित केलं. नंदनने एक सुंदर बॅटिंग आपल्या माध्यमातून आपल्या गावासाठी दाखवली. धावसंख्या किती आले, टोटल किती आले, धावसंख्या होते 31, 31 धावा. आता मात्र थोडस कठीण आव्हान 100% असेल, परंतु सामना सेमीफायनलचा आहे. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आम्ही का पोहोचलोय, सेमीफायनल पर्यंत आम्ही काय येऊन पोहोचलोय हे देखील मोहन संघ नक्की आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांच्याकडे अजून फलंदाजी बाकी आहे. मात्र या 6 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय, या 6 चेंडू मध्ये कमीत कमी जर 15 धावा निघाल्या तर एक कठीण आव्हान 100% होईल, कारण नंदन कदम आणि त्यांच्या टीमकडे सुंदर गोलंदाजी
आणि इथे पाहणं गरजेचं आहे प्रणय दादा, इथे संकेत कोणती रणनीती अपनावतोय, कारण संकेतला माहीत पडून चुकलंय की हवा अत्यंत वेगवान चालू आहे, मला जर त्याच्यासारख्या डावखुऱ्या फलंदाजाला इथे फलंदाजी करणं खूप कठीण आहे, आणि गोलंदाजाने जर उजव्याशीच्या बाहेर चेंडू दिला तर तो एक्स्ट्रा कव्हरनं खेळू शकतो, मात्र जर पॅडलाईन गोलंदाजी केली ज्याला आपण म्हणतो की पाय पकडणं, जर पाय पकडले फलंदाजाचे तर मात्र इथे संकेतला फटकेबाजी करणं खूप कठीण आहे, म्हणून संकेत रणनीती काय असणं गरजेचं आहे, इथे मात्र सिंगल करून नंदनला स्ट्राईक कसा घेता येईल हे पाहणं गरजेचं आहे. या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, आता मात्र या ठिकाणी कॅच सोडतोय, कॅच कोण सोडतोय, जो खेळाडू या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चमकलाय तो खेळाडू मात्र या ठिकाणी थोडासा निराश होतोय. मित्रांनो निराश होऊन चालू नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा देखील कोण सोडत नाहीत, म्हणून कधी पण स्वतःला ढासळू देऊ नका. या ठिकाणी मनातून होऊन झालेला पराजय हा मात्र खूप काही सांगून जातो, आपल्याला मनातून विजयी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण सेमीफायनल खेळतोय, सेमीफायनल मध्ये देखील आपलं स्थान या ठिकाणी टिकवणं गरजेचं आहे, आणि हा बॉलर देखील नौका जरी असला तरी या बॉलर मध्ये क्षमता आहे, आता मात्र क्षमतेचं या ठिकाणी काय परावर्तित करतोय पाहायचंय. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा संधी आहे, मात्र या देखील संधीला या ठिकाणी प्रणयदादा सांगायची खरंच खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दोन्ही चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षक सिद्धूने चेंडू सोडला, झेल सोडला होता संकेतचा, त्याचा परिणाम काय झाला, नंदन स्ट्राईकला आला. त्यानंतर ह्या चेंडूवरती नंदनचा झेल होणार होता, तोही सुटतोय आणि एकच धाव मिळू शकली असती. म्हणून आमचे अजित सर नेहमी सांगतात की तुम्ही सर्व सोडा, तुम्ही सर्व सोडा, संन्यास घ्या, दादू सोडा, अगदी आयटमला सुद्धा सोडा असं देखील सांगतात. या ठिकाणी कॅच सोडू नका, कारण कॅच विन द मॅच. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय, सुंदर टप्पे टाकतोय, परंतु आता मात्र विकेट किपर या ठिकाणी बीट होतोय. या ठिकाणी हा याला म्हणतात देवचार. हा देवचार मागे लागला ना का, हा प्रकार नक्की होतो, म्हणजे हातातले कॅच सोडतात, हातातले चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात, म्हणजे या ठिकाणी नंदनला काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिक स्कोर होतोय. तुम्ही याचं वर्णन देवचार आधारे मध्ये केलात तरी मी या गोष्टीला मान्य, कारण एखाद्या दिवशी ना काही संघांचा दिवस असतो आणि ज्या दिवशी त्या संघाचा दिवस असतो ना त्यावेळी त्यांच्या बाजूने असे प्रकार पाहायला मिळतातच. नक्की त्यालाच म्हणतात ना की देव देतो आणि कर्म नेतो, असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि तुम्ही देवचार म्हटल्यानंतर माझं तुमच्या मागे लक्ष गेला होता निलेश भाऊंकडे, ते तुमच्या पाठीमागे उभे होते, मला वाटते तुम्ही त्यांना म्हणताय की काय देवचार. नाही नाही, हेच मोठं लिंबू आहे. त्या दिवशी म्हटलं एक लिंबू घेऊन आलेला खेळाडू होता, तो मात्र आपला प्रशांत दुकंडे होता. आज मात्र या ठिकाणी निलेश सरांनी लिंबू घेऊन आलाय. निलेश सकाळ सरांची जागा या ठिकाणी विक्स आहे. नाही म्हणजे मनाला गेलं तर प्रशांत सर लिंबू वाले आणि आपले निलेश भाई देवचार असं आपण कुठेतरी नाव ठेवूया. चुकीचं आहे थोडीशी हास्य भाग जर पाहायला गेलात तर हा भाग याचा झाला, थोडासा हास्य विनोदाचा भाग झाला, पण या ठिकाणी क्रिकेट मात्र चांगलं लागतंय. क्रिकेटमध्ये नंदन कदम अक्षरशः धुमाकूळ घालतोय, प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतोय. ह्या चेंडू नंतर कमीत कमी संघाची धावसंख्या होते 44. आता मात्र कुठेतरी विजयाच्या समीप, म्हणजे विजयाला साजेसा स्कोर आपल्याला युए पॅकर्स मुंबई संघाकडून पाहायला मिळतोय. आणि या 44 धावांमधून एकटा नंदन कदम 32 धावांवरती खेळतोय, यामध्ये 4 षटकार आहेत, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा नंदन हा चेंडू आखूटप्याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने धिडकावून दिलाय, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, चेंडू पंचांचा इशारा येतोय हा 6 धावात, अजूनही एक षटकार. म्हणजे आपल्या मालवणी भाषेत सांगायचं झालं तर नुसतं खापवलान. ज्याला आपण शेतीमध्ये बांध खापवतो म्हणतो त्याच्यात पदकरजी फलंदाजी करताना नंदन दिसतोय. आणि खरोखर मी इथे मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगू शकतो की इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय मोंड संघाकडून. पहिल्या चेंडूवरती सिद्धूने झेल सोडला, दुसऱ्या चेंडूवरती स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने झेल सोडला, आणि झेल सोडला तो सोडला वारंवार नंदनला स्ट्राईक वरती घेऊन आले. अजून एक 6 धावा मिळतायत आणि ही येत आहेत नंदनच्या बॅट मधून. या 6 धावाने संघ धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद आणि 56 धावा. तर या 56 धावांमध्ये एकट्या नंदनचा वाटा येतो म्हणजे 32-12 44 धावांचा. वा म्हणून फिटनेस पाहिजे. फिटनेस किती महत्वाचा आहे ते मात्र नंदनच्या खेळीमधून आपल्याला पाहायला मिळतं. इन्सान कितनाही अमीर क्यू ना हो लेकिन तकलीफ बेच नहीं सकता और सुकून खरीद नहीं.
संघाविषयी वाटते. इथे आवर्जून ती म्हणजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर इळिया संघाच्या धावसंख्या होत्या 31. आणि त्यानंतर जर बघितलं ना सर, तर पहिल्या चेंडूवरती जो संकेतचा झेल सुटला, त्यानंतर एक ती एक धाव खर्च झाली, त्यानंतर नंदन स्ट्राईक वरती आला, त्या चेंडूवरती सुद्धा नंदनचा झेल सुटला, एक ओव्हर थ्रो सुद्धा मारला त्या गोलंदाजांनी, दोन धावा काढून पुन्हा नंदन स्ट्राईक वरती आला. म्हणजे जिथे तुम्हाला पहिल्या दोन चेंडूवरती दोन गडी मिळत होते, तिथे तुम्ही एक्स्ट्रा धावा दिल्यात आणि नंदनला स्ट्राईक वरती सुद्धा ठेवलात, आणि त्याचाच तोटा तुम्हाला भोगावा लागला. का भोगावा लागला? शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 26 धावा निघाल्या, आणि त्या कोणाच्या बॅट मधून निघाल्या? नंदनच्या. आणि मित्रांनो, मी सांगतो की कॅचेस विन द मॅचेस. आता या ठिकाणी चालू होतोय सामना. आता मात्र फलंदाजी मार्क वरती आहे तो खेळाडू ज्या खेळाडूने आतापर्यंत मी सेमीफायनल मध्ये पोहोचलोय हे मात्र दर्शवलंय. आता मात्र या ठिकाणी निलेशच्या हातात जाऊन विसावतोय विकेट कीपर निलेश. पहिला चेंडू निर्धाव निघतोय. वैभव आणि पंकज अशी जोडगोळी. सतीश दुसरा चेंडू. आत्ता मात्र खणखणीत खेळलेला चेंडू, मात्र आता या ठिकाणी मात्र संकेत चुकी करणार नाही, कारण हा मोठा सामना आहे. या सामन्यामध्ये या खेळाडूला बाद केल्यानंतर आता मात्र या ठिकाणी मोंड संघ कसा कमबॅक करतोय ते मात्र पाहायचं असेल, ते मात्र पाहणं मोठं काम असेल. आता मात्र त्याची जागा जवळ जातोय प्रतीक. प्रतीक नक्कीच नक्कीच सर. आणि जर सर बघायला गेलात ना प्रणय सर, तर ह्या मोंड संघाच्या स्पेलिंग मध्ये तुम्ही बघा, एम ओ एन डी लिहिले, आणि त्यानुसारच मला एक वाक्य सुचलं होतं, ते थोडस बोला असं वाटतंय प्रणय सर, की ज्या गावाचं नाव मोंड आहे त्या गावाच्या नावासाठी एक थोडस वाक्य सुचलंय, ते म्हणजे मोडेन पण वाकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही, अशा प्रकारची जिद्द घेऊन उतरलेले हे सर्व खेळाडू आहेत, आणि त्यांचं नाव पण मोंड आहे. जरी या गावाच्या नावातूनच त्यांना एक प्रेरणा मिळते की मी मोडेन पण वाकणार नाही. अशा प्रकारचं हे गाव निसर्गरम्य देवगड तालुक्यामधील नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं हे गाव. या गावाबद्दल बोलायचं झालं तर सर, पहिल्यांदाच तुमच्या तोंडावरती सर्वांच्या नजरेसमोर येतं ती भैराई देवी. आई भैराई देवीचं दर्शन घेतल्याशिवाय या मोंडामध्ये तुम्हाला कमी असेल. गेल्यानंतर जर काही राहून गेलं असेल तर ते म्हणजे आई देवी भैराईचं दर्शन. खरोखरच ही देवी आई या सर्व लेकरांवरती आज खऱ्या अर्थाने आशीर्वादाच्या रूपाने बरसून. आता मात्र या ठिकाणी फिल्डिंग करतोय देवगडचा स्टार मॉडेल स्वप्नील. सुंदर सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट चेंडू होता, म्हणजे जवळजवळ जमिनीच्या आतूनच घुसत चालला होता चेंडू, तो चेंडू त्याने अडवलाय. आता मात्र या ठिकाणी सतीशला मात्र यश मिळतंय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. आता मात्र ओरपिश प्रकारचा चेंडू, सुंदर खेळलेला चेंडू 6 धावांसाठी. जो गोलंदाज तिसऱ्या ओव्हरसाठी आला होता, ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या मार्फत 26 धावा दिल्या, त्या गोलंदाजाला मात्र आता या ठिकाणी वसूल करावे लागतील. आता मात्र त्याच्या बॅट मधून पहिला षटकार निघालाय आणि या षटकारानिशी धाव संख्या होते 7 धावा. आणि हे पंकज सर इथे मात्र या खेळामध्ये सलामी देतोय तो आपला पंकज. छोटा पॅकेज बरा धमाका नावाचा हा खेळाडू आहे. जर त्याच्या शरीराष्टीकडे त्यांच्या हाईट कडे पाहायला गेलं तर निश्चितच हा अंडर 19 खेळाडू दिसतोय. मात्र उसकी बाहू में बल बहुत सारा आहे, क्योंकि इसके पहिले वाला जो गेंद था ना उसको क्या डिपॉझिट किया था, और एक और उसके बल्ले से निकलता हुआ है गगनचुंबी 6 रन. व्हाट अ शॉट बाय पंकज. लॉन्गांच्या डोक्यावर दस्तक देतोय कडक. रुपेरी वाळू सोनेरी लाटा पाहायच्या असतील तर स्वप्नात जावा, म्हणजे आमच्या देवळात जावा. सगळीकडे तुम्हाला रुपेरी वाळू आणि सोनेरी लाटा मिळतील. आणि हे दोन्ही जे गाव आहेत ना, मोंड आणि इळे,
ही दोन्ही आहे ना किनाराच्या बाजूला बसलेले गाव आहेत. म्हणजे मोंड गावात तुम्ही कुठे पण कुठल्या पण वाडीत जा, तुम्हाला त्यांच्या घरातून अगदी खाडी दिसेल. आणि या खाडीच्या मार्फत रोज संध्याकाळी मच्छी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी नंदन देवगडचं चंदन नंदन मात्र आता या ठिकाणी मिसाईल स्ट्रोक होतोय. आता मात्र ह्या खेळाडूचे हातच फाटलेले आहेत. मगाशी पण या खेळाडूने या ठिकाणी कॅच टाकली, आता पण या खेळाडूने या ठिकाणी कॅच टाकली. पण या खेळाडूने जर कॅच टाकल्यानंतर जीवदान मिळाल्यानंतर त्या जीवदानाचा जर फायदा उचलला तर तुझ्या घरी जाऊन ढोल वाजवले जातील, हे मात्र लक्षात ठेव. आता मात्र नंदन पुढचा चेंडू. आणि इथे सांगावं असं वाटतं सर की एक संघ ज्यावेळी एक संघ बनतो ना त्यावेळी अशा प्रकारच्या चुकांवरती तुम्ही रिॲक्शन देत नाहीत. आणि म्हणूनच एक झेल सुटल्यानंतर सुद्धा कोणत्याही खेळाडूची प्रतिक्रिया नव्हती की बाबा तू हे काय केलंस. आणि अशा प्रतिक्रिया मला माहिती आहे, या संघाला मी चांगला ओळखून आहे. ही प्रतिक्रिया जेव्हा बाहेर येतील ना हे लोक तेव्हा तुम्ही पहा. म्हणूनच सर ना क्रिकेट हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे आणि ते कशा प्रकारे खेळायचं आहे याचा आदर्श घालून देताना येईल संघ. कारण एक प्रकारची खरोखरच शिस्त किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबतच कसं वर्तन करावं लागतं, एक मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारची आपली बॉडी लँग्वेज असावी लागते. तुम्ही खेळ एकमेकावरती चिडून एकमेकांना शिव्या देऊन खेळायचा नसतो सर, तुमच्या आतमध्ये असलेल्या कौशल्याने खेळायचा आहे क्रिकेट आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी करा ना, तुम्ही चांगली फलंदाजी करा, त्यातून तुम्ही जिंकून दाखवा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी सन्मान नक्कीच केला पाहिजे. कारण या ठिकाणी आपण आता सध्याच्या क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलो तर प्रत्येक टुर्नामेंटला हे युट्यूब लाईव्ह हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि युट्यूब लाईव्हच्या प्रकारातून जे तळागाळाचे प्लेयर होते, जे कालच्या लेवलचे प्लेयर होते, ते आता मोठ्या लेवलला खेळत आहेत, आता चांगल्या लेवलला खेळत आहेत. कारण यांच्या माध्यमातून हे रील्स आपल्याला पाहायला मिळतात, ते रील्सच्या माध्यमातून क्रिकेटर मोठा होतोय. आणि अशा मोठ्या क्रिकेटरला चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओपन क्रिकेटमधून हे लोक मित्र प्रत्येक टीम मध्ये खेळत असतात, पण या ओपनच्या क्रिकेटच्या माध्यमातून आता मात्र सुंदर फलंदाजी वाऱ्याच्या दिशेला खेळलेला चेंडू, लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू, मला वाटतं सहा धावा. नंदन कदम यांचा थोडासा हापिच प्रकारचा चेंडू पाहिला, परंतु हापिच प्रकारचा चांगला समाचार घेतला. कॅप्टन प्रतीक, मी माझ्या गावासाठी कशी कॅप्टन्सी करतो, आता मात्र कॅप्टन्सी या ठिकाणी कशा प्रकारे केली पाहिजे. आता मात्र कॅप्टनचा दबदबा मात्र पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. स्कोअर बोर्ड वाढतंय, स्कोअर बोर्ड वरती मात्र धावसंख्या पोहोचते 29. आता मात्र दुसरी ओळ प्रगतीपथावर आहे आणि बॉल होऊन गेलेत इथे मात्र. आता मात्र आशा पल्लवी झाल्यात. सुरुवातीला पहिला गडी बाद झाल्यानंतर थोडासा दडपण वाढलं होतं मोहन संघाचं, मात्र त्यानंतर काय फलंदाजी केली पंकज आणि प्रतीक धोनीजी, हे पी नावाचे खेळाडू काय पाणी पाजतात का इडीएस संघाला, काय इडीएस संघाचं इथे गोडधोड थांबवतात, काय इडीएस संघ आजच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय. कारण गेल्या चार टुर्नामेंटमध्ये हा अडकलेला संघ आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक समोर आहे, पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारचा फल शॉट आणि त्याच प्रकारचा परिणाम सुद्धा, धावा मिळतात सहा. आणि आताच मला समजतंय की हे दोन्ही जे खेळाडू आहेत ते भाऊभाऊ आहेत. अजून एक भाऊभावांची जोडी आपल्याला समजते, पंकज आणि प्रतीक. पंकज देखील एका साईडने जबरदस्त खेळ करतोय आणि प्रतीक देखील एका साईडने जबरदस्त उत्कृष्ट फलंदाजी करतोय. आता मात्र नंदन कदम यांची कसोटी असेल, कारण नंदन कदम यांनी आता जर या पुढच्या चेंडू मध्ये जर काही सहा धावा किंवा चार धावा जर दिल्या, कमबॅक नाही केला, तर मात्र कठीण होऊन बसेल. कारण आव्हान कठीण होतं, ते कठीण आव्हान कसं पेलतायत ते मात्र आपण सर्वांनी पाहताय. कारण बघायला गेलो ना सर तर नंदननी जेवढे मारले तेवढे देतोय आणि इथे मात्र थोडस गोलंदाजी मार्कवर बघायला गेलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकण्याची गरज होती. हा चेंडू ज्याला आपण म्हणू शकतो की पाचव्या सहाव्या स्टंप वरती ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. जर इथे तुम्ही हापीच्या प्रकार चेंडू दिलात फक्त उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडूला बॅट लावण्याची गरज आहे, कारण चेंडूला आपोआप ही हवा बाहेर घेऊन जाते. आणि अशा वेळी धावा झाल्यात 35, सहा चेंडू 22 धावा. मात्र नंदनने शेवटच्या चेंडूवरती बॅट्समॅनला रीड केला, रीड केल्यानंतर त्याला त्याच्या ब्लॉक होल मध्ये म्हणजे व्हाईट ब्लॉकला चेंडू टाकला आणि व्हाईट ब्लॉकला चेंडू टाकल्यानंतर तो विकेट किपर निलेश यांच्या हातात जाऊन विसावला. आता मात्र निलेश सांगतोय की जास्त चर्चा करू नका, मतलब सुबह की चाय और बड़े लोग की राय समय समय पे लेनी चाहिए, पर यहाँ पे ज्यादा समय भी नहीं लेना चाहिए, अगर ज्यादा समय जाए तो खर्चा भी बहुत ज्यादा हो जाएगा.
जिया अगदी बरोबर. आणि त्या चाय सोबत जर जमलेल्या प्रेक्षकांना खारी आणि बटर आणि टोस्ट जर लाभ मिळाला ना सर, तर ह्या अशा प्रकारे सामने बघण्याचं अगदी भाग्यच जणू काय त्याला लाभलेलं असेल. पण देवगडवासियांना, माझ्या देवगडवासियांना, या क्रिकेटच्या युट्यूबच्या माध्यमातून सेमीफायनल संघा सामना कसा असावा ते मात्र पाहायला मिळते. छे गेंदे 22 रन. काय इथे बघलेला जमलेल्या सर्व प्रेक्षकांना काय वाटतंय, कोणता संघ जिंकेल? निश्चितच जो चांगला खेळेल. नक्की नक्कीच. पण आता मात्र बॉलिंग मार्ग वरती आहे असा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देवगड गाजवलंय. संकेत पहिला चेंडूवर या ठिकाणी आउट कट टाकतोय आणि मात्र आपलं बलिदान देतोय. निश्चितच इथे खरा प्रणय ते मला तरी म्हणावं लागेल, कारण सर बघायला गेला प्रणय सर तरी हा तोच पंकज आहे त्यांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून दोन षटकार आतापर्यंत मारले होते. या पंकजला आपला विकेट सॅक्रिफाईस करण्याची गरज नव्हती, कारण एक चेंडू जरी मिस झाला असाल ना तरी ह्या पंकजने पुढचे चेंडू खेळले असते, कारण त्याचा जम बसला होता खेळपट्टीवरती, सलामीला आलेला होता, पाय चालत होते. आणि अशा वेळी प्रत्येकने त्याच्यावरती अविश्वास दाखवणं कुठेतरी मला वाटतं कुठेतरी कमी रमण्याची कमी पडेल, कारण जर नवीन येतोय फलंदाज आणि त्या नवीन फलंदाजाला जर स्ट्राईक मिळाली तर तो नवीन फलंदाजाला पहिलाच चेंडू शिमारसे बाहेर पाठवणं एवढं सोपं नाहीये सर. नक्कीच नक्कीच. परंतु आता मात्र बॉलिंग मार्ग वरती असा गोलंदाज आहे जो गोलंदाज त्याने त्याची बॅटिंग बघितली आहे, तो मगाशी कशी बॅटिंग करत होता नंदनच्या बॉलिंग वरती, नंदनने चुका केल्या पण मी चुका नाही करणार, मी तुला बरोबर रीड करून बॉलिंग टाकीन. अरे निश्चितच गरज आहे सर, कारण इथे जर या हवेचा जर तुम्ही विचार केला तरी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाचव्या किंवा सहाव्या स्टंप वरती आखूड ब्लॉकहोल मध्ये टाकण्याची चेंडू गरज आहे. आणि त्याच प्रकारचा दुसरा गडी बाजवतोय प्रतीक. मित्र काय केलंस तू, पंकज सारख्या फलंदाजाला तुझ्यासाठी विकेटची सॅक्रिफाईस करण्याची गरज पाडलीस आणि तू पण दुसऱ्या चेंडूवरती तंबूत पडतोस. इथे मात्र रणनीतीचा अभाव दिसतोय पडे मोठ संघाकडून. नक्कीच नक्कीच. जो गोलंदाज या ठिकाणी भन्नाट टाकतोय, जो गोलंदाज भन्नाट टाकण्यामध्ये माहीर आहे, जो गोलंदाज फास्ट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे, तो मात्र या ठिकाणी स्लोअर प्रकारचे चेंडू टाकतोय आणि स्लोअर प्रकारचे चेंडू टाकून तो आउटकट प्रकारचे चेंडू टाकतोय, म्हणजे मिडल स्टिकला टाकून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता पण प्रतीक अशाच प्रकार बॉलवर बीट झाला, त्याला तो खेळायचाच होता, जबरदस्ती खेळला परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही, परिणामी या ठिकाणी केदार पाटीलच्या हातातून कॅच बाद होऊन परत येतोय. निश्चित निश्चित सर. आणि पंकजला मला तर पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने पंकजला तुम्ही रनआउट केलं ना ते चुकीची रणनीती वाटली, अरे त्याच्याकडून एकच चेंडू मिस झाला होता, अगोदरच्या षटकाच्या शेवटचा चेंडू सुद्धा प्रतीक तू मिस केला होतास, मग त्यानंतर प्रतीकने मैदान गाजवलं हे मात्र नक्की नक्कीच आहे सर. परंतु दाद दिन हे ना गरजेचं आहे, कारण इथे एक सेट बॅट्समन असणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. तुम्ही एखादा नवीन फलंदाज येऊन डायरेक्टली षटकार चौकार मारणं तेवढं सोपं नाहीये. आता मात्र पंचांकडे बघावं लागेल, या ठिकाणी पंचांची काहीच खून नाही, म्हणजे हा फलंदाज बाद होतोय. आता मात्र या ठिकाणी थोडासा वरचढ ठरतोय. मगाशी नंदन कदमने जो शॉक दिला त्या शॉक मधून या ठिकाणी मात्र शॉक लगा शॉक लगा शॉक लगा म्हणणारे आता मात्र कुठेतरी स्थिर झालेत. आता मात्र थोडस या ठिकाणी रिलीफ मिळतोय. आणि बघायला गेलं सर तर मगाचपासून नंदनचा तो शेवटचा चेंडू आणि संख्येचे हे तीन चेंडू, तर गेल्या चार चेंडूमध्ये एकही धाव निघत नाहीये. अशा प्रकारे काय ज्या प्रकारे रणनीती वापरली मोंड संघाने तिथे मला थोडीशी चूक वाटली. जर पहिल्या चेंडूवरती पंकजचा मिस झाला होता ठीक आहे मान्य करतो झाला मिस, परंतु तोच पंकज होता ज्याने अगोदर तीन षटकार खेचलेत. आणि अशा वेळी तुम्ही मैदानामध्ये जर सेड बॅट्समॅन असणं उभं गरजेचं असतं अशा वेळी तुम्ही त्याची विकेट सॅक्रिफाईस केलात, हे कुठेतरी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं म्हणतात ना, त्याच प्रकारचं कुठेतरी प्रदर्शन पाहायला मिळतंय. हा चेंडू मात्र हॅट्रिकसाठी होता, हॅट्रिकसाठी असताना देखील त्याने मात्र हा चेंडू भन्नाट टाकला, म्हणजे हाफपिच प्रकारचा टाकला, बाउन्सर टाकला. आता मात्र कुठल्या प्रकारे टाकायचा आहे तो पाहायचा आहे. आता मात्र या ठिकाणी थोडस एलिव्हेशन कमी पडतंय उमेश थोटम यांच्या माध्यमातून, थोडस या ठिकाणी बाउंड्री वरती टच करून जातोय सहा धावांसाठी. धावा जिंकण्यासाठी 16
जिथे कुठेतरी प्रणयदादा सामना या शेवटच्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळी खरोखरच वाटलं होतं की शेवटच्या चेंडूवरती अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळणार, परंतु काय काय गोलंदाजी हाताळली या गोलंदाज संकेतने. आज कुठेतरी फलंदाजी मध्ये अपयशी ठरला होता आणि ते अपयश करारतेने वाऱ्यामुळे आलं होतं त्याला. यजमान संघाला या ठिकाणी पराभूत करून इळे पॅकर्स संघ, इळे पॅकर्स मुंबई संघ या ठिकाणी फायनलमध्ये दाखल होतोय आणि फायनलमध्ये दाखल झालेला पहिला संघ इळे पॅकर्स संघ.